नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या समोर मी काही वेगळे सहा मुद्दे घेऊन बोलणार आहे आणि म्हणून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी हा मी आज व्हिडिओ शेअर करतोय। आज 2 वाजता महाराष्ट्र राज्यातल्या अकृषी विद्यापीठाच्या सगळ्याच कुलगुरूंची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली VC वर होते, त्यामध्ये परीक्षांच्या संदर्भातली चर्चा आम्ही नक्की करू। परंतु काल मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणामध्ये आपल्या FB लाईव्हमध्ये देखील स्पष्ट सांगितलं आहे की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा विषय जो आहे तो लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू आणि विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। पण ह्या सगळ्या गोष्टीवर बोलत असताना कालपर्यंत मी आपल्या सगळ्या पोस्ट वाचल्या, इंस्टाग्रामवरच्या वाचल्या, फेसबुकवरच्या वाचल्या, ट्विटरवरच्या वाचल्या, पण हे वाचल्यानंतर काही गोष्टींशी आपल्याशी संवाद साधावा असं एक मित्र म्हणून मला वाटलं आणि म्हणूनच आज मी तुमच्याशी असा वेगळ्या विषयावर एक संवाद साधणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला काही विद्यार्थ्यांनी विचारलं आहे आम्ही अभ्यास करायचा की अभ्यास करायचा नाही। मला सगळ्याच विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे की अभ्यास जो आपण करतो तो अभ्यास आणि ते शिक्षण आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला पुरतं। त्याच्यामुळं परीक्षा रद्द झाली काय किंवा परीक्षा रद्द झाली नाही तरीसुद्धा आपण अभ्यास करणं हे क्रमप्राप्त आहे आणि कोविडच्या ह्या संकटामध्ये आपण घरात बसून वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज मिळवणं, स्वीकारणं ही देखील एक स्वतःसाठी अचीवमेंट होऊ शकते, स्वतःसाठी एक ठेवा असू शकतो। आणि म्हणून सगळ्याच माझ्या विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे की अभ्यास आपण करत राहा, परीक्षा रद्द करण्याचा किंवा तुमच्या बाबतीतला हिताचाच निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घेतील हा विश्वास पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला द्यायचा आहे। दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की मी अनेक पोस्ट वाचल्या, तुमच्या भावना मी समजू शकतो, तुमची प्रतिक्रिया देखील मी समजू शकतो, पण विरोधकाला देखील चांगल्या पद्धतीनं जिंकायचं असतं, विरोधकाला देखील चांगलं सांगून समजवायचं असतं। काही ठिकाणी माझे काही विरोधक असतील, आपल्याबद्दल विरोधाची भूमिका मांडलेली असेल, पण त्यांच्या बाबतीत देखील जो काही निर्णय करायचा आहे तो आपण सकारात्मक तुमच्यासाठी निर्णय करून आपण करणार आहोत। म्हणून आज संजय राऊत साहेबांनी सामनामध्ये एक अग्रलेख लिहिला आहे आणि त्या अग्रलेखाचा उद्देश हाच आहे की 10 लाख विद्यार्थी जर अचानक एकावेळी परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या सेंटरवर आले आणि त्यांना जर करोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण, अशा पद्धतीचा मतितार्थ असलेला हा सामनामधला अग्रलेख संजय राऊत साहेबांनी लिहिलेला आहे आणि तो तुमच्यासाठी लिहिलेला आहे आणि तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि म्हणून विरोधकांना जिंकत असताना आपण कामानं जिंकूया आणि विरोधकांना आपण दाखवून देऊया की विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय महाविकास आघाडीचं सरकार घेतं।